दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वरखेडा येथे महायुतीचे उमेदवार नामदार नरहरी झिरवाळ यांची प्रचार जोरदार सभा संपन्न झाली. जातीवाद करणे आपला स्वभाव नाही आणि मराठा आणि आदिवासी समाजासाठी विरोधक उमेदवारांचे योगदान काय असा थेट सवाल त्यांनी मतदार बांधवांना केला. जातीवाद करणे आपला स्वभाव नाही, आपण आपल्या स्वभावावर आणि विकास कामांवर निवडणूक लढवत आहोत, तरी सुद्धा विरोधक जातीवाद करून विष पेरत आहेत. आपण मराठा समाजासाठी झटलो आणि दीनदलित ओबीसी आदिवासी समाजासाठीही झटलो. मराठा समाजासाठी आणि आदिवासी समाजासाठी विरोधक उमेदवारांचे योगदान काय असा सवाल महायुतीचे उमेदवार नामदार नरहरी झिरवाळ यांनी विचारला व विरोधकांना एकतरी चांगले काम स्वतः केल्याचे दाखवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आणि हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तिन्ही लोकांची चर्चा झाली आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मला फोन करून सांगितलं की मला थांबावं लागेल आणि मी त्यांचा आदेशाच्या पुढे जाऊ शकत नव्हतो, कारण शिवसेना पक्ष हा आदेशावर चालतो आणि त्या आदेशाला मान्य करतो आणि या ठिकाणी थांबण्याचा विचार केला आणि महायु या ठिकाणी विकास आघाडी कुमारपण ज्या ठिकाणी सांगायचं ठरलं तर समोरची लोक कशा कशा प्रकारच्या कसं या ठिकाणी जे काम हिरवा साहेबांच्या माध्यमातून झाले ते गेले 15 ते 20 वर्षापासून आपण बघतोय. आमचं पहिली मान कारण तिथे आंबे म्हणी हा रस्ता झाला पाहिजे, कारण देवस्थानचा रस्ता आहे. तर साहेबांनी त्यावेळेस ते म्हणजे मजूर केलेला आहे त्यासाठी आंबेवलीचे करंजी 4.5 कोटी रुपये त्यांनी आंबेवलीचे करंजी रस्त्याला दिलेली आहे. तसेच करंजीचे तालुकवाडी पायी चालले तर 4 वेळा मोटरसायकल बंद पडून जायची, तिथं पान जंजाळ राहायचा ह्या करंजी रस्त्याला. आणि आमचा तांदूळ करंजी ते तांदूळवाडी हा जो रस्ता होता म्हणजे मानव जन्मला तसा त्याला रस्ताच नव्हता. तुमच्या माध्यमातून कमीत कमी आज आम्ही दिन रात्रीचे पायी व्यवस्थित चालतो आणि आमचे शेतकरी सुद्धा शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे साहेब. आणि शेतकऱ्याचा जर रस्ता जर चांगला झाला त्याचा उन्नतीचा मार्ग रस्ता आहे. त्या माध्यमातून आमचे शेतकरी आज 200 ते 250 झाडे त्या पिकवून आज काढत आहेत. आमची इतकी परिस्थिती अनेक वाईट होती तर तिथं आघाडी पडलं तर कसं झालं हवा. आम्ही कधी कधी काठ्या गुंडाळून मोटरसायकलला कधी कधी कुठं मतदान काढावं लागायचं तर मग मोटरसायकल यायची अशी परिस्थिती होती. तसेच कुठलं काम आंबेवाडीचे समजा 5 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहे म्हणजे मंजूर झालेले आहे. आंबे ते बरडवाडी पूल 2 कोटी रुपये, बरडवाडी काँक्रीटी रस्ता 40 लाख ते 80 लाख रुपये, ओझर गेट चाळी रस्ता. वरखेडा येथे प्रचार सभेत नामदार झिरवाळ पुढारी ठेकेदारांवर कडाडून हल्ला करत होते. नरहरी झिरवाळ यांचा वरखेडा आंबेवणी खडक सुकेने कोराटे कुर्नोली परिसरात लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला. वरखेडा येथे प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी किसन भुसाळ होते. व्यासपीठावर कादवा कारखान्याचे माजी संचालक जे डी केदार, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश टोकळे, प्रकाश शिंदे, सदाशिव शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उभाडे, नरेंद्र जाधव, किशोर कदम, विनोद देशमुख, विष्णुपंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी झिरवाळ यांनी झालेली विकास कामे याबाबत उपस्थित जमलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना सांगितले. अरे माझ्या बायकोनं तुमच्या सारखी तांबडी फडकी रोजही घालते, तुम्ही साडी वापर. माझी बायको रोजही दांडुकन फडकीवर राहते. इथंच नाही, मुंबईमध्ये सुप्रियाताईंना सुद्धा ही तुमच्या आदिवासी फडकी पांघरायला लावणारी माझी बायको आहे. काय म्हणून तुम्ही सांगता मला मतांसाठी चालायचं सांगता. माझी विनंती आहे,
जर समजा यांनी लिहून द्यावं मला का मी आदिवासी पुरतच सांगतो. जे सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, चालू आहे ना सर, एक रुपया घसून लावायला दिला असं तर त्याची पावती नाही. एखादा माणूस उभा करून दाखवा का मी याच्याजवळ दिली होती. अरे एका सुनावणीला 13 लाख रुपये लागतात एका सुनावणीला. कोर्टात पहिल्या सुनावणीत निकाल लागत 50-50 सुनावण्या होतात. का बरं आता तुम्हाला जात आठव. अरे महाराष्ट्रातून लोक सांगतात, मी सांगितलं साहेब म्हणलं सगळा मराठी समाज पेटवलाय, मी सुचवलं पाहिजे ना काहीतरी. अख्या महाराष्ट्रातून लोक निघाले, ते मराठा समाजाचे, ते SC चे, ते NT चे, ते OBC चे, मेहतर समाजाचे. मेहतर मेहतर समाज काय? भंगी समाजाचे, भंगी समाजाचे. आम्ही येतो राम, मी भंगी असून त्या माणसाला आमची जात नाही दिसली. मांडीला मांडीला आमच्या बरोबर बसून 4 दिवस आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या बेडवर झोपलो ही सांगणारी लोक आले. मत नाही त्यांना पण पाया पडतील का? आम्हाला मदत झाली, आज भंग्यांना मदत करतो तर तुम्ही मराठा काय म्हणून सांगता? का मराठ्याच्या विरोधात जाणं म्हणजे आदिवासी समाजावर मध्यंतरी काही केसेस झाल्या होत्या बाबांना माहित आहे. 11 वर्ष बाबाच्या घरी राहणारं कुटुंब वादविवाद झाला, गैरसमज पसरवला, निघून गेले. 3 वर्षानं बाबाकडे आले, 18 शिटी दाखल करायला लावली. 18 शिटी 3 वर्षाने ती लोक पुन्हा आली बाबाची. पोरांना सांगितलं जाऊ दे, आमची चूक झाली, आम्ही नाही मुलाबाळांची लग्न करू शकत, नाही शाळा करू शकत. आज तरी आमचं नाही ऐकत हो लोक, त्यांना माहित नाही. त्यांना काय वाटतं? मराठा विरोधी सांगितलं म्हणजे तुम्ही त्या मजुरांना, त्या आमच्या कामगारांना सांगा का हा असा आहे. हा आमच्या विरोधी नाही, हा आपल्या एकमेकाच्या विरोधात आहे असं पटवायचं आहे. जनता दूध खुळी नाही म्हणून साठी माझी विनंती आहे. 2-3 दिवसात अजून काही वेगळं सांगू दे, त्याचं उत्तर मी देतो. उत्तर मी देतो ना, काही असं ते माझ्या इंडिव्हिज्युअल टाइम बद्दल जरी काही बोललं ना त्याचं उत्तर मी देईन, बोलू दे. कारण जेव्हा माणूस कुस्ती खेळतो, आता पहिलवान तुम्ही होते ना, पहिलवान नाहीच कधी ऐकायला लागला ना तो बोट पिरगळतो, गुदगुल्या करतो. अरे पहिलवानाला तुम्ही बोट मोडा नाही तर हात मोडा. पहिलवान पहिलवान रेडी करायची ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या पदराला धरून आपल्याला जायचं आहे. आपली किंमत लय नखात सुद्धा सापडणार नाही आपली किंमत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.